श्रोते मित्र हो नमस्कार तुम्ही ऐकत आहात बुक स्ट्रकचा मराठी पॉडकास्ट या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकणार आहात अभिषेक ज्ञानेश्वर ठमके लिखित मैत्र जीवांचे वाचक स्वर पिंगळा मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा ही पुस्तकं तुम्हाला कशी वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ऐकूया मैत्र जीवांचे प्रकरण दुसरे विराहातील पहिला भाग टास्मानिया ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा दिवस सकाळी सहा पासून सुरू होतो आठ नऊ पर्यंत कार्यालय सुरू झालेली असतात ऑफिस संपेपर्यंत काम आणि फक्त कामच सुरू असतं व्यावसायिकता तर इथल्या लोकांच्या रोमारोमात भरलेली आहे खायचं प्यायचं आणि झोपायचं हे जणू काही कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहूनच घेतलेलं असतं नाहीतर ते एखाद्या कंपनीचं धोरण असू शकतं ऑस्ट्रेलियामध्ये लंच टाईममध्ये बहुतांश लोक जॉगिंगला जातात कानाला इयरफोन लावून भर दुपारी धावायचं तसं पाहायला गेलं तर तो भाग विषुव वृत्तापासून थोडा दूर असल्यानं आपली सकाळ आणि त्यांची दुपार वातावरण सारखंच असतं झोकून द्यायची वृत्ती चिकाटी आणि मेहनतीनं काम करण्याकडे लोकांचा कटाक्ष असतो पण पाच दिवसांचा आठवडा संपल्यानंतरचे दोन दिवस संपूर्णपणे असतात ऑफिस असा शब्द उच्चारण ही महापाप समजलं जातं शनिवारी रविवारी तर रस्त्यांवर चिटपाखरू सुद्धा नसतं सगळेजण आपापल्या गाड्या काढून भटकंतीला गेलेले असतात शुक्रवार आणि शनिवारची रात्र म्हणजे रस्त्यांवर सळसळत्या तरुणाईचा जल्लोष पब नाईट क्लब डिस्को या ठिकाणी मुलं अड्डे जमवतात पहाटेपर्यंत हा जोश आणि जल्लोष सुरूच असतो सुसाट वेगानं जाणाऱ्या गाड्यांपासून मुला मुलींवर शेरेबाजी करणं शिट्टी मारणं हे असतच वन अ राईड हा प्रश्न मुलंच नाही तर मुली देखील विचारतात आपल्याकडे अशा प्रकारांना छेडछाडीचं लेबल सहजच लावता येईल पण तिथली तरुणाई अशा प्रकारे तारुण्य जगत असते या सर्वांना उजवा ठरून आपली वेगळीच छाप पाडलेला अभिजित असतो गुगलच्या ऑस्ट्रेलिया येथील डेव्हलपमेंट आणि ऍडव्हर्टायझिंग विभागामध्ये खूप वेगानं काम चाललेलं असतो जो तो आपापल्या कॉम्प्युटर सोबत एकरूप झालेला असतो सगळ्यांच्या डोळ्यांना चष्मे असतात इंकजेट प्रिंटरचा आवाज सतत वाजणाऱ्या फोनचा आवाज तिथे असलेली सुपरवायझर लिझा फ्रेडरिकचा आवाज शिस्तबद्ध आणि काटेकोर वातावरणात काम चालू असतं अभिजित आणि कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर वेगातच चालत कॅबिन मध्ये शिरतात कॅबिन मध्ये जाता जाता अभिजित लिझाला विचारतो विद इन हाफ अन आवर आय वॉन्ट अ लिस्ट ऑफ ऑल न्यूली जॉईंट इंजिनियर्स लिजा मान हलवत त्याला हो म्हणते मिलिटरी हेअरकट केलेला अभिजित त्याचा पांढरा शुभ्र शर्ट आणि हाफ ब्लेझर लावलेली लाल टाय इम्पोर्टेड मोबाईल ब्लूटूथ इयरफोन जाड भिंगाचा चष्मा आकाराने मोठं आणि जरा महागड घड्याळ आणि सतत विचारात हरवलेल्या गंभीर व्यक्तीप्रमाणे तो दिसत होता तो नुसता तसा दिसत नव्हता वागत बोलत आणि चालत सुद्धा तसाच होता चेहऱ्यावर कामाचा ताण सतत जाणवत होता त्याच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा झालेली होती त्याला जाड म्हणायला हरकत नव्हती त्यानं ठेवलेल्या कट मिशीमुळे तो आणखीनच रुबाबदार दिसत होता शरदच्या भाषेत म्हणायचं तर अभिजित कडक दिसत होता पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसणं तीच तर त्याची ओळख होती ती ओळख आता दिसत नव्हती सतत इतरांना हसवणारा अभिजित आणि आत्ताचा अभिजित तसं म्हणायला गेलं तर एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या व्यक्तीच लिझा येते आणि म्हणते स युअर लिस्ट अभिजित म्हणतो व्हॉट द हेल यू डोंट हॅव दॅट मच मॅनर्स दॅट यू शुड नॉक ऑन द डोअर बिफोर एंटरिंग नाव आय हॅव टू टीच यू ऑल दीज थिंग्स ऑ वॉट काय मूर्खपणा आहे कॉमन सेन्स नावाच्या गोष्टी तुला आता मी शिकवाव्या लागतील का दरवाजा फक्त नावापुरता बसवलाय का काय नॉक करून यायचं तर आत यायला काय त्रास होतो का काय तुला आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर अभिजित तिचं बोलणं टाळतो इमिजिएटली गो अँड गिव्ह मी अ लिस्ट ऑफ न्यूली जॉईन ग्राफिक डिझायनर्स अँड प्रोग्रामर्स नाव ऑल्सो सेंड अ कॉपी ऑफ फॅक्स विच इज रिसीव बाय फेसबुक हेड ऑफिस नाव गेट लॉस्ट जा मागच्या महिन्यात आलेल्या नवीन ग्राफिक डिझायनर्स आणि प्रोग्रामर्सची लिस्ट आण आणि फेसबुकच्या हेड ऑफिस मधून फॅक्स आलाय तो लगेच पाठव कुणाकडे तरी येस सर एवढं बोलून लिझा बाहेर जाते आणि शॉनला फॅक्स आणायला सांगते सोबत हे सुद्धा सांगते लुक सर इज रिअली अँग्री प्लीज नॉक ऑन द डोअर बिफोर एंटरिंग द रूम ऑल राईट यू आर न्यूली जॉईन्ड इट विल टेक सम टाइम टू नो हिम ही इज रूड आय डोंट नो वेन ही हॅव स्माइल्ड द लास्ट टाईम नेहमीप्रमाणे सर चिडलेले आहेत नॉक करूनच मग आज जा नवीन आहेस सरांना समजायला जरा वेळ जाईल एक नंबरचा खडूस माणूस येतो शेवटी कधी हसला असेल ते देवच जाणे शॉन निघतो संध्याकाळी साडेपाच वाजता अभिजित त्याच्या कॅबिन मधून बाहेर निघतो त्याच्या ऑफिसमधील असिस्टंट डिझायनर क्रेस्टा विल्सन तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याला आदरपूर्वक निमंत्रण देते अभिजित सोबत नेहमी असणारा स्टीफन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अभिजित दुर्लक्ष करून तिथून निघून जातो सगळा स्टाफ ऑफिसमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेला असतो आणि त्यांचे सर रागा रागाने निघून जातात आता वाढदिवस साजरा करायचा की नाही असा प्रश्न चेहऱ्यावर ठेवून ते सगळे एकमेकांकडे पाहतात अभिजित त्याच्या रुबाबदार चालीत बाहेर येतो सगळे त्याच्याकडे आदराने पाहत असतात भारतीय असून देखील त्यानं तेथील स्थानिक सहकार्यांना कधीही कसलीही तक्रार करू दिली नव्हती तसंच आपल्या कामातील कौशल्यानं त्यानं बऱ्यापैकी नाव कमावलं होतं ऑफिसच्या बाहेर गाडीत बसल्यावर अभिजित फोनवर बोलू लागतो निघालीस का नाही ना अजून खूप मोठी रांग आहे तुम्ही येता का गौरी म्हणाली युट्यूबनं नवीन व्हिडिओ फॉर्मॅट तयार केला आहे त्याच्या प्रेझेंटेशनला चाललो आहे पंधरा मिनिटात संपेल ते मग येतो मी ओके नक्की आल ना मला घ्यायला हो प्रॉमिस प्रॉमिस एक बोलू हा आय लव्ह यू लव्ह यू टू गाडी चालवत असलेला ड्रायव्हर टॉम विचारात पडतो कुठलंही काम असेल तर नेहमी हा जाड्या भडकलेलाच असतो आणि त्याच्या पत्नीशी जगा वेगळाच हा काय आहे ते परमेश्वरालाच ठाऊ अभिजीत आणि स्टीफन युट्यूबच्या नवीन व्हिडिओ प्रेझेंटेशन पाहतात यामध्ये व्ही जी काढलेला व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर एच डी मध्ये स्पष्ट करता येईल प्रेझेंटेशन खूप जबरदस्त होतं गुगल हे जाहिरातीचं उत्तम साधन असल्यानं त्यांना त्यांच्या या नवीन टेक्नॉलॉजीची गुगलवरून जाहिरात करायची होती म्हणून त्यांनी ही मीटिंग ठेवलेली असते युट्यूब ही संलग्न संस्था असून देखील गुगलसाठी ही, ही खूप मोठी डील असते याचसाठी स्टीफन आणि अभिजित त्या मध्ये निर्णय घेण्यासाठी बसतात रात्री साडेआठ वाजता त्यांची मीटिंग संपते आणि सगळे डिनरसाठी निघतात तेव्हा अभिजित आज घरी यायला उशीर होईल हे सांगण्यासाठी रुपालीला फोन करतो अभिजित म्हणतो रुपाली आज मला घरी यायला उशीर होईल तर तू आणि गौरी जेवून घ्या मी बाहेरून जेवून येतोय पण ताई तर आलीच नाही काय अजून घरी नाही आली ताई म्हणाली ती तुमच्या सोबत घरी येईल जास्त वेळ झाला तर जेवून घे असं म्हणाली होती तुम्ही दोघे सोबत नाही आहात का ताईचा नंबर पण बंद आहे अभिजितला लगेच संध्याकाळचं प्रॉमिस आठवतो तो फोन ठेवतो हा हा तू जेवून घे आम्ही येतोस थोड्या वेळात घरी ओके आणि अभिजित फोन ठेवून सर्वांना घाईतच पुन्हा भेटू म्हणत निघून जातो जाताना स्टीफनला म्हणतो सांभाळून घे टॉमला सर्व प्रकार माहीत असल्यानं तो सुद्धा घाईतच गाडी काढतो आणि अभिजितला विचारतो स वॉटसन स्ट्रीट मॉल अभिजित म्हणतो वाय आर यू आस्किंग मी लेट्स गो अर्ध्या तासात अभिजित वॉटसन स्ट्रीट मॉल जवळ पोहोचतो मॉल मध्ये नेहमीप्रमाणे गर्दी असते टॉम गाडी पार्क करतो आणि अभिजित गौरीला शोधतो संपूर्ण मॉलचे सहा मजले शोधल्यानंतर चेहऱ्यावरचा घाम पुसत कोल्ड्रिंक पित तो मॉल बाहेर येतो तर मॉलच्या समोर असलेल्या फुटपाथ जवळील बाकावर गौरी बसलेली असते ती झोपलेली असते झोपेत तिच्या चेहऱ्यावरची निरागसता एका लहान मुलीप्रमाणे असते अभिजित तिथे जातो आणि तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहतच राहतो विचार करतो फोटो काढावा पण नाही काढत नंतर विचार करतो बाजूला जाऊन बसावं पण नाही बसत बाजूला उभ्या असलेल्या गाडीच्या आरशात पाहून तो आपला चेहरा व्यवस्थित आहे का ते चेक करतो आणि गौरीच्या समोर गुडघ्यांवर बसतो तिनं हातात ठेवलेली पर्स बाजूला करतो गौरी जागी होते घड्याळ्याकडे पाहात खोडकरपणे म्हणते मिस्टर बिझी मॅन मला वाटलं अजून दोन तीन तास तरी इथेच बसावं लागेल अभिजित गुडघ्यांवर बसलेला असल्यानं फक्त स्वतःचे दोन्ही कान पकडतो आणि तिला म्हणतो सॉरी व्हॉट्सॲप तरी करायचंच ना आणि माझा व्हॉट्सॲप वाचून तुम्ही ती कसली ती ट्यूबलाईटची मिटिंग ट्यूबलाईट नाही यूट्यूब यूट्यूब यूट्यू. हां व्हॉट तुम्ही मिटिंग सोडून माझ्यासाठी आला असतात का सॉरी अभिजितने कान तसेच पकडलेले असतात तसाच उठून तो तिच्या बाजूला जाऊन बसतो कान सोडा अगोदर नाहीतर लोक म्हणतील गुगलचे ऑफिसर त्यांच्या बायकोला घाबरतात बोल काय शिक्षा देतेस तयार आहे मी शिक्षेला काही दिवसांसाठी कुठेतरी पिकनिकला जाऊया का विचारतेस काय अगं ऑर्डर दे गौरी एकदम ताट बसते आणि त्याला ऑर्डर देत म्हणते मला एक आठवड्यासाठी लांब पिकनिकला घेऊन चल तिथे फक्त मी आणि तुम्ही बाकी कोणीच नको आहे लांब म्हणजे कुठे कुठे जायचं आपण समोरून एक व्यक्ती जर्मन शेफर्ड कुत्रा घेऊन जातो जर्मनीला जायचं का जर्मनी हो जर्मनी आता बोला जमतंय का चल उद्याच काम आटपतो आणि आपण परवा निघूया रुपालीचं काय कॉलेज फ्रेंड्स आहेत ना तिचे मग निघायचं गौरी आणखी खोडकर होते आणि अभिजितच्या खांद्यावर डोकं ठेवून एकदा घट्ट मिठीत घ्या ना असं म्हणते अभिजित प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघतो तिचे डोळे बंद असतात आणि चेहऱ्यावर एक वेगळाच भाव असतो जणू तिला काहीतरी हवंय आणि तिला ते फक्त तोच देऊ शकतो अभिजित गालातल्या गालात हसतो हे सगळं लांबून दुर्बिणीतून पाहत असलेला टॉम तिथल्या तिथेच बेशुद्ध पडतो कारण तो ऑस्ट्रेलियाचा पहिला नागरिक होता ज्यानं अभिजितला हसताना पाहिलं होतं बेशुद्ध होऊन तो यापेक्षा चांगली गोष्ट त्याच्या नजरेत कैद करण्याची संधी दवडतो अभिजीत तिच्या चेहऱ्यावरून हळूच हात फिरवतो आणि तिला घट्ट पकडून त्याच्या दिशेनं खेचतो गौरी इतकी चकित होते की तिला त्याला विरोधही करावा असा वाटत नाही दुसऱ्या क्षणाला ओठ ओठांना टेकतात विरोधाचं कारणच उरत नाही तिचे बॅक पर सांभाळत असलेले हात हळूच त्याच्या मानेभोवती जातात आणि दोघंही वेगळ्याच विश्वात रमतात जिथे दोघंही एकच आहेत आणि शब्दांशिवाय एकमेकांना स्पर्श करून दोघंही मनमोकळेपणाने गप्पा मारतात